राज्यात पुनः एकदा कोरोनाचा अलर्ट दिलेला आहे. आरोग्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आणि टेस्टिंग आणि लसीकरणाचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाची तिसरी लाट ओसरत असताना चीन, दक्षिण कोरिया तसंच युरोपातल्या काही देशांमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे आणि त्यामुळे वेळीच खबरदारी घ्या असं आरोग्य सचिवांनी म्हटलंय. देशात आता 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस देण्याचा विचार केंद्र सरकार करते. देशात चौथ्या लाटेचा अलर्ट आहे आणि त्यामुळे संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र सरकार 18 वर्षांवरील सर्वांना बूस्टर डोस देण्याच्या विचारात आहे. सध्या केवळ हेल्थ वर्कर्स आणि 60 वर्षांवरील ज्येष्ठांनाच बूस्टर डोस देण्यात येतोय. लसीकरण न केलेल्यांसाठी लोकल ट्रेन प्रवासावरचे निर्बंध सद्यस्थितीमध्ये न्याय आहेत का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. लोकल प्रवासावर पहिल्यांदा निर्बंध लादले तेव्हा मुंबईमध्ये कोरोनाची परिस्थिती होती, मात्र आता ती तशी राहिलेली नाही असं मत न्यायालयानं नोंदवलंय आणि लोकल प्रवासासाठी लसीकरणाबाबतच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान हे निरीक्षण नोंदवलंय. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला. सध्या तिथे कमी दाबाचं तीव्र क्षेत्र असल्यामुळे महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झालंय. दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि 23-25 मार्चला दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये मात्र उन्हाचा तडाखा कायम आहे, त्यामुळे त्या भागामध्ये माठाची मागणी वाढतीये. भंडारा जिल्ह्यातल्या पालनदूर गावामध्ये तयार होणारे माठ हे थेट जिल्ह्याच्या बाहेर जातात. विदर्भामध्ये माठाची मागणी वाढली. सध्या जिल्ह्यामधून 12-15 ट्रक भरून रोज अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, काटोल इथे माठ विकले जात आहेत. राज्यात पहिलीपासूनच आता इंग्रजी शिकवले जाणार आहे. सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पुस्तकं मुलांना देण्यात येणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं पुस्तकांचं ओझं कमी करण्यासाठी एकात्मिक पुस्तकं हा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कासाठी डीबीटीद्वारे रक्कम मिळणार आहे, मात्र तरीही अनेक विना अनुदानित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून फी घेतली आहे. ही रक्कम विद्यार्थ्यांना परत करावी, अन्यथा अशा महाविद्यालयांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. एसटी संपावर आणि विलिनीकरणाच्या मागणीवर आज सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या त्रिसदस्यीय समितीनं एसटी महामंडळाचं विलिनीकरण हे अशक्य असल्याचा अहवाल दिल्यानंतर सरकारनं त्यानुसार भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत आज न्यायालयामध्ये संपा प्रकरणात सुनावणी होणार आहे आणि सर्व संपकरी आंदोलकांचं या सुनावणीकडे लक्ष आहे. मुंबई औरंगाबाद विमान सेवा आता पूर्ववत होणार आहे. इंडिगोनं 27 मार्चपासून या मार्गावर सेवा नियमित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि औरंगाबाद, दिल्ली आणि हैदराबाद फेरीसुद्धा सुरू केली जाणार आहे. मुंबई आणि दिल्ली मार्गावर एअरबस प्रकारातल्या E320 विमानं उड्डाणं घेतील अशी माहिती इंडिगो कंपनीनं दिली आहे. फुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वे मालामाल झाली आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 केलेल्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये सुमारे 285 लाखांचा दंड वसूल केलाय. सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये हा सर्वाधिक महसूल आहे आणि मध्य रेल्वेची ही आजवरची सर्वाधिक कमाई आहे. यामध्ये 56,000 प्रवाशांनी कोरोना नियम न पाळल्यानं कारवाई केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत उशिरा येणाऱ्या 191 कर्मचाऱ्यांचं वेतन कापण्यात आलंय आणि त्यांच्या सेवा पुस्तकात लाल शिरा देखील मारण्यात आलाय. कर्मचाऱ्यांचं वेळेमध्ये कामावर न येणं आयुक्त अभिजित बांगर यांच्याही निदर्शनास आलेलं होतं आणि वारंवार सूचना करून सुद्धा अनेक जण कामावर वेळेत येत नाहीत आणि त्यामुळे यापुढे सुद्धा कारवाईचे आदेश हे लागू असणार आहेत. मुंबई महापालिकेनं जलमापकांची नोंद मोबाईलवर घेण्याचा नवा प्रयोग केलाय आणि हा प्रयोग यशस्वी देखील झालाय, त्यामुळे आता संपूर्ण मुंबईमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय प्रशासकीय पातळीवर घेण्यात आलाय. हे काम आता कंत्राटदारावर सोपवण्यात येणार आहे आणि यासाठी पालिकेला जवळपास 47 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये भाड्यानं घेतलेले लॅपटॉप आता ग्राहक विक्रेत्यांना परत करत असल्याचं निदर्शनास आलंय. कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम सुरू होतं, त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप भाड्यानं घेतले होते. कोरोनाची लाट आता ओसरायला सुरुवात झाली, त्यामुळे लॅपटॉप भाड्यानं घेण्याचं प्रमाण कमी झालंय. पुण्यामध्ये जुन्नर तालुक्यातल्या ओतूर इथं भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीमध्ये शेकडो बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तब्बल 7 वर्षानंतर बैलगाडा शर्यतीचा हा घाट भरल्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
पुण्यातल्या डोमेवाडी शिवजयंतीनिमित्तानं बैलगाडी शर्यत आयोजित केलेली, यामध्ये दीक्षा पारवेनं सहभाग घेतलेला. शिवजन्मभूमीतल्या या वाघिणीनं यावेळी बैलगड्या बैलाला जुंपलं आणि बैल उधळला तेव्हा सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पण दीक्षाच्या हाती वेसणांची पकड अगदी घट्ट होती. बैलाला शांत करत पुन्हा जुंपलं आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. पुणे जिल्ह्याच्या जुन्नरमध्ये पिंपळगावतर्फे नारायणगाव भागामध्ये दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद झालाय. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात पहाटेच्या सुमाराला हा बिबट्या अडकला. आता स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये या बिबट्यानं अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता. राणीच्या बागेतल्या व्हर्च्युअली वाईल्ड या आभासी सफर मालिकेच्या चौथ्या भागाचं अनावरण करण्यात आलं. जागतिक चिमणी दिन आणि वन दिनाचं औचित्य साधत अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या हस्ते याचं अनावरण करण्यात आलं आणि या मालिकेचे सर्व भाग द मुंबई झू या यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहेत. नाशिकमध्ये रंगपंचमीला डीजे लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नाशिककर रंगपंचमीच्या रंगात न्हावून निघणार आहेत आणि त्यासाठी शहरातल्या महत्त्वाच्या राहणी सजल्या. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि यामध्ये हा निर्णय झालाय. अर्थात पारंपरिक वाद्यांचा उपयोग करून तरुणांना रंगांची उधळण करता येणार आहे. येवल्यामध्ये रंगपंचमीनिमित्तानं बाजारपेठ गजबजली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे रंग, पिचकाऱ्या, कलरचे फुगे खेळण्यासाठी बाजारात गर्दी झाली. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळेजण सामान खरेदी करताना दिसतात. साताऱ्यातला प्रसिद्ध बावधन इथली बगाड यात्रा आज पार पडणार आहे. या यात्रेच्या बगाडाची बांधणी अंतिम टप्प्यात आली आहे. बगाड मार्गाची स्वच्छता देखील करण्यात आली आणि कोरोनामुळे गेली 2 वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये ही यात्रा भरवता आलेली नव्हती. मात्र आता यंदा मोठ्या उत्साहात ही बगाड यात्रा साजरी केली जाणार आहे आणि यावर्षी बगाड्या होण्याचा मान हा शेलारवाडी इथल्या बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे. राज्यात काल शिवजयंती साजरी होत होती. मात्र ठाण्यातल्या तलावपाळीवरच्या शिवरायांच्या पुतळ्याला रोषणाई केलेली नव्हती आणि त्यावरून मनसेनं सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तुम्हाला शक्य नसेल तर सांगा, आम्ही रोषणाई करू, असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलंय आणि ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे. तिथीनुसार शिवजयंतीचं औचित्य साधून नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या अंबासर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं दिमाखात अनावरण करण्यात आलं. यावेळी शिवप्रेमींनी जोरदार जल्लोष साजरा केला. या सोहळ्यासाठी आकर्षक अशी विद्युत रोषणाई यावेळी करण्यात आली होती. पुण्यात सिंहगड रोड विठ्ठलवाडी इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानतर्फे हा शो आयोजित करण्यात आला होता. 20 मजली इमारतीवर शिवाजी महाराजांची प्रतिकृती लेझर शो मार्फत सादर करण्यात आली आणि हा आगळावेगळा लेझर शो नागरिकांचं लक्ष वेधून घेत होता. भोर तालुक्यातल्या भोलावडे या गावामध्ये शिवजयंतीनिमित्तानं रात्री स्क्रीनवर पावनखिंड हा चित्रपट दाखवण्यात आला. यावेळी गावकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मागच्या 2 वर्षात कोरोना निर्बंधांमुळे न झालेली शिवजयंती यंदा उत्साहात साजरी झाली आणि यावेळी जय भवानी जय शिवाजी अशा कणखर घोषणांनी गावाचा परिसर दणाणून केला होता. धान उत्पादकांना 600 कोटींचं पॅकेज देऊ मात्र बोनस नाही, असं अजित पवारांनी म्हटलंय. धान उत्पादकांना बोनस द्यावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी केलेली होती आणि त्यावर दलाल पैसे घेतात, त्यामुळे बोनस देणार नाही, 600 कोटींचं पॅकेज देऊ अशी घोषणा अजित पवारांनी विधानसभेत केली. एक रकमी FRP साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झालेत. उसाच्या FRP बाबत आघाडी सरकारकडून विश्वासघात होत असल्याचं शेट्टींनी म्हटलंय. 2 टप्प्यात FRP शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये
माती कालवणार आहे असे शेट्टी म्हणालेत आणि त्यामुळे राज्य सरकार विरोधात जन आंदोलन उभारणार असल्याचं शेट्टींनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेनं भाजप नेते मोहित कंबोज यांना नोटीस पाठवली आहे. खारमधल्या घराची पाहणी करणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं या नोटीसमध्ये म्हटलंय. घरामध्ये काही अनधिकृत बांधकाम झालंय का याची पाहणी पालिका पथक आज करणार आहे. प्रमोद सावंत गोव्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पणजीमध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रमोद सावंतांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीसाठी दिल्लीहून कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर आले होते आणि गोव्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे यांच्यामध्ये चुरस होती. उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंग धामी कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. डेहराडूनमध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी धामींची निवड करण्यात आली आहे आणि नुकत्याच झालेल्या खरं तर विधानसभा निवडणुकीत भाजपनं सत्ता राखली असली तरी धामींचा पराभव झाला होता आणि धामींना 6 महिन्यामध्ये आता विधानसभेवर निवडून येणं आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 तासही झोपू द्यायचं नाही असं भाजप नेत्यांनी ठरवलं असावं असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. 2 दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान केवळ 2 तास झोपतात असं म्हटलं होतं आणि त्यावर टिप्पणी करताना भाजप नेत्यांची झोप शिवसेनेमुळे उडाल्याचा टोमणा राऊत यांनी लगावला. मोदी साहेब काम करतात. मुंबईमध्ये महिला अत्याचाराच्या 11 महिन्यामध्ये सुमारे 5,000 गुन्हे घडलेत आणि अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली आहे. भाई गिरकर आणि नागो गाणार यांनी लेखी प्रश्न उपस्थित केला होता आणि पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विक्री सुरू असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यांची सुद्धा आता चौकशी होईल अशी माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिमगोत्सवाची पालखी नेण्यावरून 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. राजापूर तालुक्यातल्या डोंगरगाव इथं शेलार आणि गुरव असे 2 मानकरी आहेत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी पालखी पहिल्यांदा कुणाकडे न्यावी यावरून 2 गटांमध्ये राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत गावात जमावबंदी लागू केली आणि 2 गटच्या 41 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. पोल्ट्री उद्योगाच्या नावाखाली सुरू असलेल्या बनावट दारूचा कारखाना दौंडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं उद्ध्वस्त केला. यामध्ये 2 आरोपींकडून बस, विदेशी मद्य, बनावट देशी दारू आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय. आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद झाला अशी प्रतिक्रिया बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं दिली आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन उपविजेता ठरलाय. जागतिक स्तरावर देशासाठी नावलौकिक मिळवण्याचं स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद झाल्याचं तो म्हणाला. भुवनेश्वरमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय युथ ज्युनियर सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत आकांक्षा व्यवहारे हिनं सुवर्ण पदक पटकावलंय. क्लीन जर्क स्पर्धेमध्ये तिनं 127 किलो वजन उचललं आणि एका स्पर्धेत 7 राष्ट्रीय विक्रम स्थापित करणारी आकांक्षा ही राज्यातली पहिलीच खेळाडू ठरली आहे. वाशिमच्या ट्रेडिशनल अँड स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ इंडियातर्फे राष्ट्रीय कराटे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये विविध राज्यातल्या स्पर्धकांनी भाग घेतला. यामध्ये येवला संघाला द्वितीय क्रमांकाचं बेस्ट टीम म्हणून पारितोषिक मिळालं. येवल्यातले 19 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कारांचं वितरण कार्यक्रम झाला. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला तर दिवंगत CDS जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मविभूषणनं गौरवण्यात आलं. त्यांच्या 2 मुलींनी हा पुरस्कार स्वीकारला. सीरम इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. योग विद्येसाठी स्वामी शिवानंद यांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. आयुष्य योग विद्येसाठी वेचलेल्या स्वामी शिवानंद यांनी यावेळी जमिनीला डोकं टेकून नमस्कार करत उपस्थितांसह राष्ट्रपतींचे आभार मानले आणि तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.